वातावरण कसं होती आपल्याला माहित नाही. आम्ही भाजपला मत टाकणार एवढं खरं. बर, भाजपची सत्ता का पाहिजे तुम्हाला? भाजपचं खातो आहे मी. बर, काय काय दिलं भाजपने? काय कंट्रोल घाणी फुकाट देती. बर, आम्हा शेतकऱ्याला पेन्शन केलाय. पेन्शन झालं आहे. हा. बर, आणि महिला मंडळाला तर आता दिपाळी कोशिश केली. भरपूर कामं केली. त्यांच्यासाठी काम आता कुठे झाले? आता मग थेट स्वतः रिंगणात काय उतरत नाही दिवसराज जगताप? दिवसराज जगताप आता सध्या उतरत नाही. तब्येतीची बरोबर नसते, उतरत नाही. त्याची जनता अशी आहे की कुठल्या लाठीवर नाही किंवा ह्याच्यावर नाही, व्यक्तीकडे बघून मतदान येतो होते. बर, देशात देशात जेव्हा सत्ता काँग्रेसची होती तेव्हा शेठ भाजपला जगचे भाजपची होते. देशात भाजपची सत्ता होती तेव्हा काँग्रेसची होती. इथे तालुक्यातील लोक सुशिक्षित आहेत, त्या व्यक्ती बघून कामं बघून त्याला प्राधान्य दिलं जातं. आणि ह्या वेळेला विकासाच्या दृष्टीने बघायला गेलं तर पडळकर साहेब एक नंबर आहे. आता 24 तास आम्हाला जी सेवा देणार आहे तेच आम्हाला नेतृत्व निवडावं लागणार आहे. युवकाच्या मनातील असेल, कष्टकरी असेल, शेतकऱ्यांच्या मनातील विक्रमदादा सावंत एकमेव असे उमेदवार आहेत जे सगळ्यांच्या कामाला 24 तास जत तालुक्यामध्ये त्यांनी हजर जबाबीपणा दाखवतात. येते पडळकर साहेब इकडे. बर बर, पोचलं नाही जायचं आमच्या आई वस्तोडी कोय त्याच्यावर. बर, म्हणजे कोणी सत्तेवर आलं तरी वस्तोडी आमची हटली का? बरं, पाणी आलं तर होणार नाही तुमचं सुधारणा? मग पाणी आलं होईल की पाणी आणणार कोण? म्हणताय आपला भूमिपुत्र पाहिजे. तिने काय केलं? खाडे कुठला होता? वेळचा इथं आला. त्याने काय केलं? आला निवडून ना. त्यांचं काय विकास काम नाही. आता मग दिलं आम्हाला पन्नास लिहिलं हे भेट नाकारा पण देत नाही. हो, कुठे भाजप पाहिजे नाही. हो, गोपीचंद एकच. तर समाजाचा म्हणजे धनगर समाजाचा उमेदवार म्हणून प्रकाश अंडग्याला आणलं आणि 21 दिवसात जनतेने त्यांना आमदार करून पाठवलं. त्याने शनिवार रविवार करला आणि जनतेची दिशाभूल केली. जर लहान मूल जर जवळ गेलं विक्रम सावंतच्या तरी त्यांना नावाने ओळखते. ते तुमचा विकासाचा काय मुद्दा आहे ते सर्वांना विचारते. ते आणि जे गोष्टी आहेत ते विकासाच्या पूर्ण झालेल्या आहेत ते विक्रम सावंतच्या माध्यमातून झालेले आहेत हे आम्ही पूर्णपणे ठामपणे सांगाल. मग विठ्ठल हा पंढरपूरचा आहे, बालाजी तिरुपती बालाजी कुठे आहे? बाहेरचा आहे. पण काम करण्यावरती आहे सगळ्यांच्या आसास्थान युवास्थान गोपीचंद पडळकर. नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणाचं इलेक्शनचं बिगल वाजलेलं आहे. तर प्रत्येक गावागावामध्ये कुजबूज चालू आहे. तर आता आपण 288 मतदारसंघ अर्थातच जत विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. आता डपळापूर गावामध्ये आहोत. डपळापूर गाव हे एक सदन गाव म्हणून ओळखलं जातं. तर या गावामध्ये नेमकं लोकांचा कौल कुणाला असणार आहे, लोकांचं मत कुणाला असणार आहे, येणाऱ्या विधानसभामध्ये कोण मारणार जतमध्ये बाजी, कोण होईल यंदाचा आमदार, हेच आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं की संपूर्ण भारतामध्ये मंडळी महाराष्ट्र म्हटलं की सगळ्यात जास्त राजकीय विषयावरती चर्चा होणार हा आपला महाराष्ट्र आहे. मग लोकांचं कुजबूज तर चालू होणारच की मंडळी. मग ही जी कुजबूज आहे अशा कुजबूज करणाऱ्या लोकांपर्यंत आपण जाऊन हितगुज करणार आहे. चला मग बघूयात जतचा आमदार नक्की होणार कोण. आपल्या जतमध्ये बरेच उमेदवार इच्छुक झालेले आहेत. कोणाचा लागेल नंबर? आता वाटते गोपीचंद पडळकरचा लागेल. बर, लोक जातचे काही जण म्हणतात ते भूमिपुत्राला संधी द्या, बाहेरच्या माणसाला नको, असं एक वातावरण झालंय, काय सांगाल? भूमिपुत्राचा काय संबंध आहे? विकास कोणी केलाय त्याला ना? त्याला बरोबर विकास पडळकरांचा काय संबंध असताना काम झाले तो पडळकर 50 लाख मंजूर झाले. बर बर, बाकीच कामं झाली. बर, डपळापूर मध्ये अजून काय विकास कामं झालेत? आता पडळकरचा काही संबंध असताना 50 लाखाचा निधी तर आला. बर बर, अजून विकास काम काय व्हायचे बाकी आहेत? काय रस्ते हे आहे, भरपूर आहेत समस्या लोकांच्या भरपूर आहेत. बर बर, अच्छा तुम्ही काय सांगाल दादा जत मध्ये हे एकंदरीत वातावरण? बोलणे पडळकर साहेबच विकासाच्या मुद्द्यावर बोला गेलं. इथल्या तरुणांचा बेरोजगाराचा प्रश्न असू दे, इतर सामाजिक प्रश्न असू दे, पडळकर साहेब एक नंबर आहे. आता MIDC उमदिला आहे. परत आमच्या रस्त्याचं इथं 50 लाख रुपये मंजूर आहेत. परत आमच्या अनेक समस्या आहेत ते पडळकर साहेबांनी आम्हाला सगळे पाठ सांगितले. निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकांचा प्रत्येक तरुणांचा प्रश्न मिटवला जाईल असं आश्वासन देऊन गेले. जत तालुक्यात सगळ्यात जास्त शेती इंडस्ट्री चालते, शेतीवर आधारित जत तालुका आहे. शेतकऱ्यांसाठी काय विकास कामं झालेत का? शेतकऱ्यांसाठी आता पाणी सोडलं इकडं भाजपच्या काळातच पाणी आलंय. ह्या काँग्रेसच्या आमदारांनी काय मी म्हणू दे मी पाणी आणलंय हे आणलंय काय त्यांनी काय पाणी आणलं नाही. तेव्हा केंद्र सत्ता भाजपची होती, राज्य सत्ता भाजपची होती. त्यावेळेला काकाच्या माध्यमातून
आणि जतला आले जतला आलेला आहे त्याचा श्रेय दुसरे कोणी घ्यायचं नाही पाणी आले ते आले आणि ही जनता जची जनता अशी आहे की कुठल्या लाटेवर नाही किंवा हिजर नाही व्यक्तिगत बघून मतदान इथे होते देशात देशात जेव्हा सत्ता काँग्रेस होती तेव्हा शेट भाजपला जतचे भाजपचे होते देशात भाजपची सत्ता होती तेव्हा काँग्रेस होती इथे जत तालुक्याचे लोक लय सुशिक्षित आहेत त्या व्यक्ती बघून काम बघून त्याला प्राधान्य दिलं जातं आणि ह्या वेळेला विकासाच्या दृष्टीने बघायला गेलं तर पडळकर साहेब एक नंबर आहे आणि पडळकर साहेबच निवडून जी आता लांडगाई टोळी जी सांगलीला गेलती परवा पत्रकार परिषद घ्यायला जे कुणाला घेऊन गेलती किंवा राजेंद्र कोळेकर कुठला आहे त्याला तुम्ही घेऊन जाऊन तिथं पत्रकार परिषद घेतला किंवा काय भूमिपुत्र आहे घेतला आम्ही तरुण आहे या आम्ही पडळकर साहेब आहे मागं सक्षमपणे उभा आहे कोणी उभा राहू दे तीन फळ्या उद्या चार फळ्या उद्या आम्ही पडळकर साहेब आहे मागा पडळकर साहेब 100% निवडून येतो चला मंडळी अशाच पद्धतीचे जनतेचे आपण कौल घेणार डपळापूर गावामध्ये आहेत विक्रम साहू विक्रम साहू बरं का बरं असं विकास कामं केलेत ना त्यांनी तालुक्यात पण झाले डपळापूर गावात पण झाले डपळापूर गावासाठी बस स्टँडसाठी 8 लाख रुपये निधी दिला त्यांनी डपळापूर आनंदपूर राजमार्ग झालाय तो रस्ता त्यांच्याच म्हणतात परत डपळापूरमध्ये जिल्हा उपकेंद्र आहे त्याच्यासाठी पण 7 लाख रुपये पण त्यांनी दिलेला आणि बाकीचे इतर ब्लॉक बसवणे गटाचे कामही विक्रम साहूंच्या माध्यमातून झाले पाहून बघू शकता जिल्हा उपकेंद्र आता जिल्ह्यात उपकेंद्र नाही असं उपकेंद्र झालेलं आहे डपळापूर त्या दवा प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते आणि डपळापूर आनंदपूर राजमार्ग जो रस्ता झाला आहे पण तुम्ही बघू शकता जाऊन 5 वर्षाच्या महायुतीच्या काळात सुद्धा त्यांनी शासनासाठी भांडून पायऱ्यावरती विधानसभेत त्यांनी आंदोलन केले पण टीव्हीवर बघितले सगळ्यांनी त्यावेळेला कोण इतर माणूस नव्हता ना जिथं आला पायऱ्यावर बसायला त्यावेळेला कोणाला जत तालुका दिसला नाही आता इलेक्शन गाठून तुम्ही निवडणुकी तोंडावर 4 दिवस येऊन इथं मला हे काय तालुक्यावरती प्रेम आहे म्हणून आलेली माणसं नाहीत हे आता स्वतःला गरज आहे म्हणून त्यांना माझी तालुक्यावर प्रेम दिसते त्याच्या अगोदर 4 वर्षात कोण नव्हतं आलं इथं 4 वर्ष विकास काढला करून सांगत असते ना इथं बरोबर आहे जत तालुका भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि दुष्काळाचे सावट असणार आता जरी पाणी आलं असलं तरी काही पूर्व भागामध्ये अजून सुद्धा गाव वंचित आहेत पाण्याला पण त्यासाठी जे पूर्व भागासाठी विक्रमदादा तुमची ओलीशोर योजना आणली ना जिथं ते कर्नाटकमधून पाणी त्यांनी आणलेच तिथं मग त्या लोकांना पण जिथे माहिती आहे ना पैसे योजना पण आता कोणामुळे चालू आहे इथं हे पण बघा की 4-5 वर्ष विक्रमदादा आमदार असल्यापासून पैसा योजनेचं पाणी कमी पडलेलं प्रत्येक तलावातने पश्चिम भागातल्या जत तालुक्यातील पश्चिम भागातल्या प्रत्येक तलावात पाणी दादाने सोडलेलं आहे पावसाळ्यात तलाव भरून घ्यायचं काम दादाने केलंय पाण्याची कमतरताही शेतकऱ्यांनाही जाणून नाही किंवा प्यायलाही जाणून नाही आमच्या भागात अशी परिस्थिती होती की पाण्याचं टँकर पावसाळ्यात सुद्धा चालू करायला लागत होते पण सध्या आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे जत तालुक्याच्या पश्चिम भागात ऊसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण काय तर पाणी आलंय पाणी आलं त्यामुळे त्यासाठी 100% दादांचं योगदान खूप मोठं आहे तालुक्यासाठी मोठं तालुक्यासाठी 20 वर्ष जेवढा निधी आला नव्हता तेवढा 5 वर्ष निधी दादाने आणलाय तालुक्यासाठी बरं आणि ते तुम्ही बघू शकता आकडेवारीनुसार 226 प्रश्न विधानसभेत मांडले जिल्ह्यात आमदार आहे एकमेव आमदार आहे सगळ्यात जास्त प्रश्न मांडणारा विधानसभेत आणि ते रेकॉर्ड आपण आम्ही हे बोलत नाही पेपरला आकडेवारी आलेली आहे शासनाची 226 प्रश्न दादाने विधानसभेत मांडले हे तालुक्यातच प्रश्न मांडलेत ना बरोबर आहे आता भूमिपुत्र म्हणून भाजपामध्येच भूमिपुत्र हवा असं एक मागणी भाजपमध्ये दिसते पण काँग्रेसमध्ये सुद्धा आता तेच वातावरण चाललं आहे आम्हाला काँग्रेसची लोक म्हणून म्हणतात आम्हाला पण भूमिपुत्रच पाहिजे हा नेमकं भूमिपुत्राचा वाद आताच का आला आताच का आला मग याच्या अगोदर पण 4 आमदार निवडून दिले ना बाहेरचे त्या लोकांनी काय केलं 5 वर्ष निवडून यायचं निवडून आल्यानंतर 5 वर्ष दिसले का आता याच्या अगोदर पण प्रकाशनाच्या निधी होतीस की ते फक्त रविवारचा आमदार म्हणून जत तालुक्यात त्यांची ओळख होती 5 वर्ष निवडून दे मत मागायचे निवडून यायचं त्याच्यानंतर 5 वर्ष तालुक्यात करायचं नाही सुरेशभाऊ खडे होते मग तालुक्यातला जर माणूस असला तर दिसतं ना बाबा आता स्थानिक लोकांची काय अपेक्षा आहे निदान आपण निवडून दिलेला आमदार आपल्याला रोज तालुक्यात दिसला तरी पाहिजे की दिसला तर पाहिजे बरोबर बाहेरचा आमदार येणार तुम्ही मत मागणार निवडणुकापुरती तुम्हाला आमचा गावचा आमच्या घरचा पाहिजे माणूस आम्हाला बरोबर आमच्या घरचा आम्हाला माणूस पाहिजे सावत्र काय उपाय आहे त्याचं बरोबर आहे सावत्र मध्ये भांड असते येणार सावत्र जाणार येणार जाणार सावत्र काय घेणं देणं आमचा तालुक्याचा नेता आहे ते तालुका नेत्यालाच करणार विक्रम विक्रमदा आणि शेतकऱ्यांसाठी काय नेमकं प्रयत्न केलं हे भरपूर केले तरी प्रयत्न पाणी केले सगळे केले रस्ते केले सगळे केले फक्त आम्हाला एवढीच की तालुक्यातला गावचा माणूस म्हणजे आमच्या म्हणजे तालुका म्हणजे गावच म्हणायचं आपण गावचा माणूस पाहिजे आम्हाला सावत्र नको आम्हाला
कुठलाच नको सावत्र व्हायचं नव्हतं आम्हाला बरोबर आता जो तालुक्यात जो माणूस विकासाचं विजन घेऊन आलाय ना त्याच्या तालुक्यात पण दुष्काळ आहे तिथे पण पाण्याचा प्रश्न आहे तिथे पण बेरोजगारी आहे त्या आटपाडी तालुक्यात काय केलं नाही तुम्ही त्या ज्या जत तालुक्यात जे जो प्रश्न आहे तेच त्या आटपाडी तालुक्यात पण आहेत की बरोबर हा तुम्हाला तिथं विकास करता आला नाही आणि तुम्ही इथं विकास करायला येत आहे बरोबर बरं चार वर्ष विकास दिसला नाही तुम्हाला जतचा बरोबर आता तुम्हाला जतचे आमदार विक्रम दादाच अपेक्षित आहेत किंवा काँग्रेसच आपल्याला काँग्रेसची सत्ता अपेक्षित आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये कोण बसेल खुर्चीवर काय वाटतं महाविकास आघाडी महाविकास आघाडी बरं आता शिंदे सरकारने बरेच काय काय अनुदान दिलं बऱ्याच सुविधा दिल्या बऱ्याच योजना अंमलात आणल्या लाडक्या बहिणीला 1500 दिले आणि भाऊजी किसन 2500 काढले त्याला डब्याचा ना आमच्या ह्याच्यातच दिलं ना आमचंच पैसे आम्हाला द्यायला ती परत तुम्हालाच द्यायला लागले आज बाजारपेठेत जाऊन बघा तुम्ही दिवाळीचा सण तोंडावर आहे द्यालाच तर किती वाटलेच बघा तुम्ही सगळ्याच गोष्टी जर वाटले लाडक्या बहिणीला 1500 दिले भाऊजी किसन 2500 त्याला डब्यासाठी काढले हेच केलं ना उद्योग दुसरा काय केलं बरोबर शेतकऱ्यांना पेन्शन दिली 8% जीएसटी शेतकऱ्यांकडून घेतच ना तुम्ही म्हणजे एकीकडे द्यायचं आणि दुसरीकडून घ्यायचं तुम्हाला दिलंय त्याच्यापेक्षा दुप्पट घेतले पण ना तुम्ही तो पण विषय आहेच की बरोबर काय वाटतं आता संपूर्ण जत पूर्व असेल जत पश्चिम भाग असेल सगळ्यात जास्त हवा कुणाची विक्रम दादा विक्रम दादांची हवा 100% गावागावात लोक कुजबुजा लागले काय कुठल्या विषयावर जास्त चर्चा व्हायला आमदारकीच्या विषयावरच झाले पण स्थानिक उमेदवार पाहिजे ह्याच्यावरच स्थानिक उमेदवार जवळपास डझनभर झाले प्रायोरिटी कुणाला असेल जत तालुक्याची विक्रम दादा की आता 24 तास आम्हाला जी सेवा देणार आहे तेच आम्हाला नेतृत्व निवडावं लागणार युवकाच्या मनातील असेल कष्टकरी असेल शेतकऱ्यांच्या मनातील विक्रमदादा सावंत हे एकमेव असे उमेदवार आहेत जे सगळ्यांच्या कामाला 24 तास जत तालुक्यामध्ये त्यांनी हजर जबाबीपणा दाखवतात रात्रंदिवस त्यांचं आपल्याला काम दिसून येत आहे 5 वर्षामध्ये आज कोण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल किंवा कुठं असेल एक हाकेवरती धावून येणारं नेतृत्व म्हणलं तर विक्रमदादा सावंत आज अनेक माध्यमातून दादांचं नेतृत्व आपल्याला दिसून येत हे सर्वसामान्यांनी सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे बन्ने साहेब आपल्याला सांगायला गेलं तर जत तालुक्याचं येत्या आगामी काळामध्ये विक्रमदादा बहुमताने निवडून येतील तालुक्यातून हे मात्र संकेत आपल्याला दिसून आले कालचे सक्ती प्रदर्शन झालेलं आहे आपण अर्ज भरताना आपण बघितलेला आहे जत तालुका हा तसा दुष्काळी तालुका आहे पण आगामी काळामध्ये ज्या निवडणुकीमध्ये अजेंडा आहे तो मागे जे काय विक्रमदादा 214 प्रश्न विधानसभेमध्ये मांडले ते आपल्या सगळ्यांना दिसून येत आहे सत्ता असो नसो पण एक जत तालुक्याचा विकास करण्यासाठी जे तळमळ विक्रमदादा मध्ये दिसून येते सर्वांना जत तालुकाकरांना आपल्याला दिसून येते बरोबर आता मला सांगा आता तुम्ही बोलता बोलता म्हणला की जत तालुका दुष्काळी तालुका आहे आता आमदारांनी पाणी आणले असंही आपण म्हणतो आणि एकीकडे जतचं नाव सांगताना दुष्काळी तालुका असंही म्हणतो हे कधी पुसलं जाईल दुष्काळी तालुका म्हणजे काय जतला पावसाचं प्रमाण कमी आहे पाणी पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे जत तालुका दुष्काळी आहे जिथं पाऊस पडतोय तो तालुका सुकाळी पावसाचं प्रमाण कमी आहे पण पाणी आलेलं आहे पाणी पश्चिम भागात तर पूर्ण आलेलं आहे पूर्व भागात पण योजना चालू आहे ती म्हैसाळ विस्तारची योजना चालू आहे त्या याने पाणी जाईल त्याचं पण काम चालू आहे आता सध्या त्यासाठी त्यांनी आंदोलनही केलेलं त्यामुळे ते काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ते काम मंजूर झालेलं परत ते त्याला स्थगिती दिल्यावर आमदारांनी विक्रमदादांनी पायऱ्यावरती आंदोलन केलं परत ते काम सुरू केलं त्यामुळे आता काम ते जोरात चालू आहे ते पूर्व भागातली पाण्याचा प्रश्नही येत्या 5 वर्षात मिटवतील असा आम्हाला विश्वास आहे म्हणजे तुम्हाला एकंदरीत विक्रमदादा सावंत हेच आमदारकीसाठी पात्र उमेदवार आहेत आणि हेच खुर्चीवर बसले पाहिजे असं वाटतं 100% कारण त्यांच्या कामाचा आवाका त्यांचं काम करण्याची पद्धत ही सगळ्यांना सर्व समाविष्ट आहे सगळ्यांना सोबत घेऊन ते काम करतात आणि जेवढे आमदार आले काय जेवढे महागा आमदार आले काय करू शकले नाहीत आणि काहीच केलं नाही तिने आणि आता दादा आले दादा आल्यापासून पाण्याचा आम्हाला तुटवडा आम्हाला पडला नाही कुठं म्हणजे गावात सुद्धा नाही आणि शेतकऱ्या सुद्धा नाही पाणी भरपूर आम्हाला पाण्याची अडचण नाही काय नाही जे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशात भाजपची सगळ्यात वाईट परिस्थिती जत तालुक्यात आहे एक तर नेतृत्व नाही आणि एवढा मोठा तालुका आहे त्या भाजप एवढा मोठा पक्ष आहे भाजप तर भाजपला जत तालुक्यातला एक उमेदवार मिळत नाही का त्यांना बाहेरचा उमेदवार आयात करावा लागतो इथं कशासाठी एवढा मोठा तालुका एवढा मोठा त्यांचा पक्ष आहे मग भाजपमध्ये कोण लायक उमेदवार नाही का जत तालुक्यात विलासराव जगताप आहे तर मनगुंडा रवी पाटील आहेत प्रकाश जमदाडे आहेत मग यातला कोणच लायक नाही का म्हणजे तू भाजप इथं जत तालुक्यातील जनतेवर आयात उमेदवार लादायचं बघते पाणी तसं स्कीम आहे ती काँग्रेसचीच आहे इथं बीजेपीनं त्याला सपोर्ट केला अजितराव घोरपडे मंत्री असताना पाणी आले
नी फक्त धरसोड सोडायचं की करायचं काम संजय काकांनी केलं. बर बर. त्यामुळे संजय काकाला श्रेय असं मिळत होतं. पण ते तसं काँग्रेसच्या काळातलंच आहे. काँग्रेसच्या काळातलंच आहे. बर. शेष तिकीट पडळकरला मिळावं. पडळकरला मिळावं असं तुमची मिळावं अशी इच्छा आहे. बर. का बरं पडळकर भूमिपुत्र नाही म्हणते. भूमिपुत्राचा काय विषय, याच्या अगोदर मी खाडी काय भूमिपुत्र होतं काय. बर. झालं प्रकाशांना होतं ती काय भूमिपुत्र होती का. बरोबर. ही बारामतीत जाऊन उभारलं तरी काय ती काय भूमिपुत्र तिथला नव्हता. त्याचा काय विषय. आताच हा विषय कुठून आला भूमिपुत्र. आता भूमिपुत्र हे संघर्षात निर्माण झालं. कारण माझं तिकीट तुम्हाला जाते तिथं वजन पारड्यावर असेल जड अशा हिशोबात भूमिपुत्र कारण लावले. त्याचा काय विषय नाही. विकासाच्या दृष्टीने म्हटलं तर पडळकर चांगला आहे. कारण आता ती MIDC मिर्जा दिला वगैरे बऱ्याच बाकी ते सहकार्य करायला लागले त्यामुळे तिचं एक धाडपणाच्या दृष्टीतनं पडळकर यावं असं वाटतं. हे पाणी काही कायम स्वरूपी नव्हतं ही तात्पुरतं झालं. आता जी स्कीम चालू आहे त्या 48 गावासाठी त्या स्कीमचंच पाणी तर कायम स्वरूप मिळणार. चांगलं दादा काय म्हणजे तसं वाईट काम केलंय असं मला म्हटलंच नाही मी. काय सांगाल मग आमदार म्हणून काय अपेक्षित आहे. कोण चांगलं इथून पुढचा विकास करेल. विकास पडळकर करेल असा अंदाज आहे. अंदाज आहे. आजोबा कुठलं गाव नाव निशांत असं झाडच लावायचे म्हणा. होय होय होय. कुठलं गाव तुमचं. गंगावरी काय सांगा. वातावरण कसं होती आपल्याला माहित नाही. आम्ही भाजपला मत टाकणार एवढं खरं. बर. उमेदवार कुठला असू शकतो. बरं. 5 वर्ष झालं काँग्रेसचा आमदार आहे आणि तुम्ही म्हणता आता भाजपला टाकणार. त्या पोरगा जर 2 रुपया लागला तर आई बाप त्याला घरात बाहेर काढतात. बरोबर. आम्ही तर परकच आहे. हो. बर बर. मग भाजपची सत्ता का पाहिजे तुम्हाला. भाजपचं खातो आहे मी. बर. काय काय दिलं भाजपनं. काय कंट्रोल घाय फुकाडली होती. बर. आम्हाला शेतकऱ्याला पेन्शन केलाय. पेन्शन झालाय. बर. आणि महिला मंडळाला तर आता दिपाळी खुशीच केली. लाडकी बहीण. लाडकी बहीण. पण लाडकी बहीण झालं पण भावाच्या खिशाला चाप बसलाय की महागाई किती वाढली. कशाची महागाई किती वाढली. महागाई वाटली की बरोबर आहे उजे. मग लाडक्या बहिणीचे पैसे दिल्यावर दुसरीकडं काढून घेतला की पैसा. कोणी त्याने. हा. मग त्याचा काय पदार्थ काय त्याने सगळी काव काय. बर. द्यायला. हा हा. एक आमच्याकडून कोण आम्हाला देतो त्याचा विषय नाही. हा हा. पण गोर गरिबाला देतो ही मेहरबानी. बरोबर आहे. बरं. पैसे गरिबाला मिळालं. याच्या अगोदर असं कधी झालं नव्हतं काय. नाही नाही नाही. मंदी मध्ये व्यापारी मोठा झाला. व्यापारी मोठा झाला. सरकार जे घोषणा आहे व्यापारी मोठा झाला. बरोबर. जर स्टॉक केला असला तर पैसे किती झाले. बरोबर आहे. असा विषय. आता व्यापाराचा विषय आपण बाजूला सोडून देऊ. एक सामान्य मतदार म्हणून आपल्याला जत मध्ये कोण अपेक्षित आहे. त्यांची मर्जी. वडिलांची मर्जी. आपल्याच काय. कुठला बरोबर. बरोबर आहे. काय सांगाल आजोबा तुम्ही जतच्या राजकारणाबद्दल. जतचं राजकारण चालूच आहे. व्यवस्थित आहे. त्याबद्दल काय नाही. बरं. भाजपबद्दल भाजपला मतदान तरी म्हणले का नाही. योग्य सर. बर बर. काय आता जर पाण्याचा प्रश्न बघितला. ह्या जी योजना आहेत ह्या पूर्वी काँग्रेसने केलेल्या आता तुम्ही पाणी बघताय. ह्या ह्या योजना ह्या भाजपने केल्या त्या अगदी व्यवस्थित केल्या गेल्या. पाणी आलं शेतीला प्राधान्य मिळालं. पेन्शन मिळाली. लाडक्या बहिणीला पैसे मिळाले. आता तुम्ही भाजपचा उमेदवार पाहिजे किंवा आमदार भाजपचा पाहिजे म्हणता. डपळापूर गावात भाजपचं काय काय काम झालं. पुष्कळ काम झाली. काय सांगाल जनतेला. जनतेला काय. जनता जनार्दन आहे. त्यांचे शिवन आपले शिवन आपण. भाजपने व्यवस्थित केलेलं आहे. भाजपसाठी आपण काय ते खटपट करायची. बरोबर आहे. आता यानंतर आपण ह्या व्यापारी पेठेत आहेत तर प्रत्यक्ष तिथल्या सुधारणा काय झालेत बाबा आणि काय अडचणी आहेत हे आता आपण या व्यापारी लाईन मधल्या दुकानदार आहेत त्यांना आपण विचारत काय सांगाल एकंदरीत. परत म्हणजे बाजारपेठेतली तिकडे डांबरी व्हावं एवढी आमची इच्छा आहे. बर बर. कोणीतरी निधी दिलाय म्हणत. दिल्या पर काम नाही. प्रत्यक्ष काम नाही. काम नाही. बरं. कोणी आणला होता निधी या बाजारपेठेसाठी. गोपीचंद पडळकर. बरं बरं. जत मध्ये कोणाची हवा आहे. गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकरची. तुमचं मत कोणाला असणार आहे. गोपीचंद पडळकर. आपण ते परगावचं आहे म्हणतात की भूमिपुत्र पाहिजे म्हणतात लोक इथं. तरी आम्ही भाजपचेच माणसं. मंडळी आता जत तालुक्यातले काही ऊसतोडी मजूर आता आपल्याला भेटलेले आहेत. बघूयात ते तालुक्यातलेच आहेत
आणि तालुक्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये ऊसतोडी करायला आलेत. मामा कुठलं गाव आहे आणि कुठल्या गावामध्ये ऊसतोड आहे? होस्पेट आहे, जत तालुका होस्पेट. मग कुठं आलाय ऊसतोडायला? आता डपळापूरला आलाय. आता राजकारण एवढं तापलंय, एवढी विकास कामांची यादी आता जाहीर व्हायला, आणि तुम्ही अजून ऊसतोडायला जाताय. मग आता काय करायचं? आता तुमच्याकडे काय केलं नाही का राजकीय लोकांनी? अजून आम्हाला पाणी सुद्धा नाही कॅनल. पाणी नाही म्हणताना आमची जमिनी भरपूर आहे, काही पाणी नाही. पाणी नाही. बर बर. आता सध्या जत आमदार कोण आहे? विक्रमदादा आहेत. बर, त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? तिकडे हॉस्पिटल किती कामं झालेत? कशाची कामं? ती आमच्या गावाला बघितलं नाही. बर, मग ऊसतोडी कधी थांबणार तुमची? आमची ऊसतोडी आता काय, पाणी आली असून आमच्या शेतात पिकली असून थांबणार की का? तसंच थांबेल. म्हणजे प्रमुख मागणी तुमची पाणी हेच आहे? मग पाणी नाही आमच्या गावाला, मग तसं जाईल. बर बर बर. असं आता पडळकर साहेब या लागल्यात जत मध्ये, आणि विक्रम दादा बी आहेत. कशाला येते पडळकर साहेब इकडे? बर बर. उचलून जायचं आमची आई वस्तोडी कोयता घेऊन. बर, म्हणजे कोणी सत्यावर आलं तरी वस्तोडी आमची हटली का? बरं, पाणी आलं तर होणार नाही तुमचं सुधारणा? मग पाणी आलं होईल की पाणी आणणार कोण? हे बाबा हाय म्हणून सांगणार कोण? येते जतचे आमदार पाणीदार आहेत. तुमच्याकडे का नाही पाणी? कधी विचारलं नाही दादा? नाही नाही नाही, आम्ही विचारलो पण नाही ना. आम्ही इथे चौकशी पण केली नाही. पाणी आलं नाही काय? तू म्हणते मतदान झालं जाते आपल्या आपल्या घरला. कमीत कमी मला 40 वर्ष तर झाली आम्ही ऊस तोडतोय. पाणी अजून आणते येते पाणी मतदान द्या निवडून आला का गेला तकडे. किती डोळे गेले तुमच्या पाण्याची वाट बघू? पाणी वाट बघू 7 डोळे गेले. सात डोळ्या गेल्यात. अजून काय पाणी तुमच्या? पाणी येते म्हणून निवडून येते दिन जाते दिन. निवडून आला म्हणजे आम्ही त्याच्या मागे कशाला जातो? आमचं काम बघायचं, शेतातलं बघायचं, यावर घेऊ देऊ बघायचं, कोणीकडे म्हणून बघायचं. उचल घ्यायचं जायच उसाला. मग ते तुमच्या सारखे द्यायचं आहे पैसे द्यायचं, उचलून खायचं आणि उसाला जायचं. मग असंच आमचं चालू आहे. मग काय करायचं? बर बर. आता जे सरकार आहे त्यांनी वेगवेगळे पेन्शन असेल, वेगवेगळे योजना आहेत, ते आले का पैसे तुम्हाला? आम्हाला कोणा कोणाला आले, कोणा कोणाला नाही. बर बर. तुमच्या मालकीला लाडकी बहिणीचे पैसे मिळाले नाहीत का? काय लाडकी बहिणी घेऊन काय त्याचा फायदा? तोटा मतदान आली तर देतील पुन्हा आणि गप होईल. बर बर. काय होत काय खरं नाही म्हणताय? बर, तुम्ही काय सांगाल? लाडक्या बहिणीचे पैसे घरी आले का? आले. आल्यात? किती मिळाले? मिळाले 7,500. 7,500 रुपये मिळाले. बर, आतापर्यंत या अगोदर कधी असं सरकारनं पैसे दिलं होतं का? नाही. बर, काय सांगाल मग सध्याच्या सरकाराबद्दल? सध्याच्या सरकारबद्दल आता काय सांगू? बर, जे आता काँग्रेसची सत्ता विक्रमदादा आहे तालुक्यातले आमदार म्हणून, तुम्ही काय त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल काय सांगा? त्यांनी कायच केलं नाही, त्यांच्या कामाबद्दल काय सांगा? बर, आणि इकडले हा आज पाणी आणतो उद्या पाणी आणतो, सगळ्यांचे हे करतो ते करतो, हम करतो तम करतो म्हणून बंद केले. बर बर. ते काय विक्रमदादा करायचे नाही कोणतर दुसऱ्या एकंदर आपलं आता म्हणजे पडळकर अण्णा करेल असं अपेक्षा आहे. अपेक्षा आहे म्हणजे पडळकरांकडून तुम्हाला अपेक्षा वाटते? कुठलं गाव? डपळापूरच आहे. काय सांगाल जतच्या राजकारणाबद्दल? जतच्या राजकारणाबद्दल महिलांच मत कोणाची महिला असेल ते फक्त उमेदवार बघणार नाहीत, फक्त चिन्ह बघणार आणि त्या चिन्हावर मत टाकणार ही 100% खात्री आहे मला. बर बर. कुठलं चिन्ह असेल असं महिला त्या चिन्हाला क्लिक करतील? कमळच. कमळच का? बरं, कमळनं असं काय केलं? असं काय केलं म्हणजे ती जादूच केली ना ती. बर, इलेक्शन पर्यंत. बर, काय केलं असं जादू? महिलांना 1500 रुपये ते सोडलं, गॅस टाक्या फ्री वाटल्या पुन्हा, आणि पेन्शन म्हणजे दिवाळी बोनस 5,000 सोडतो म्हणून आणि जाहीर केलं मोबाईलला. बर, सोडलं का? सोडलं का बोनस? नाही अजून नाही सोडलं. मग आता सोडतील आता आचारसंहिता चालू आहे की नाही सोडलं? बर, मग जादू कशी होणार? पण महिला 100% टाकणार. टाकणारच? बर, महिलांचं जाऊ दे, महिला टाकतीलच. तुमचं काय? आमचं पुरुषांचं कसं वेगवेगळ्या ह्यानं पुढचा उमेदवार कसा आहे हे बघून टाकणार आम्ही. बर बर. आता जत तालुक्यात डझनभर आमदार उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, तुमचं मत कुणाला असेल? विक्रम सावंत. विक्रमदादा सावंतला असणार? बर. त्याच्या आमच्या मनातला आमदारा जर अपेक्षित असेल तर भाजपचा. बर. तर भाजप का?
कारण आज जर मोदी पासून बघितलं आपण तर सर्वात महत्त्वाचं 2016 पासून जातलं पाणी आलेलं आहे आणि ऍक्च्युअली शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता तर गेली 35 वर्ष लोक टँकरने पाणी घेत होते तालुक्यामध्ये आज मोदींच्या कृपेमुळे असेल किंवा देवेंद्र फडणवीसच्या कृपेमुळे असेल तर जातलं पाणी आलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये वातावरण खूप चांगलं आहे दुसरी गोष्ट बीजेपीच्या ज्या काय त्यांच्या योजना आहेत त्या लोकांच्या तळागाळा पण पोहोचा लागल्यात जे काय डायरेक्ट पैसे असतील किंवा उदींचे पैसे असतील किंवा राज्य सरकारचे पैसे असतील हे डायरेक्ट लोकांच्या खात्यामध्ये पोहोचा लागलेत तिसरी गोष्ट जे काय लाडकी बहीण योजना आहे ही खूप चांगली बहीण योजना आहे कारण का ज्या महिला आहेत ना त्यांना छोट्या छोट्या कामासाठी ते 1500 जे रुपये आहेत पर मंथ ते खूप चांगले त्यांच्या कामासाठी उपयोग आहेत आज तुम्ही जर बघितलं तर ज्या वयस्कर बायका आहेत त्यांना अक्षरशः त्यांना गोळ्या घ्यायला पैसे नसतात त्यांना बाकी किरकोळ गोष्टी करण्यासाठी पैसे नसतात तर ह्या ही योजना खूप चांगली आणि लोकप्रिय योजना आहे आणि लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे त्यासाठी येणारा जो जसा जो उमेदवार असेल किंवा जो आमदार असेल हा भाजपचा होईल यात मात्र शंका नाही आता मला एक महत्त्वाचं सांगा आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं जमा होतात पैसे जमा होतात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन केल्यात पण आपल्या महाराष्ट्रातले असेल किंवा जत तालुक्यामधले ऑनलाईन प्रणालीकडं बघण्याचा कल जो आहे म्हणजे काही मंडळी आपल्याकडे अजूनही शिक्षण नाही फारसं निरक्षर लोक आहेत अशा लोकांना मात्र ह्या ऑनलाईनमुळे अडचण होते त्याचं काय साहेब अडचण कुठेही नाही आज प्रत्येक घरातला माणूस पोरगी शिकलेला लक्षात ठेवा प्रत्येक घरातले पोरगी शिकला आहे आज आज साधा भिकारी पण अँड्रॉइड मोबाईल वापरतो बरोबर ना असं काय तुम्ही समजू नका आणि जे काय तुम्हाला म्हणतात ना ऑनलाईन साईड इफेक्ट त्या नको त्या लोकांना विनाकारण ते गैरसमज पसरलेत समाजामध्ये आज मला सांगा आज प्रत्येक गोष्ट तुमचा प्रत्येक उतार असू दे आज तुमचा प्रत्येक गव्हर्नमेंटचं जे डॉक्युमेंट असू दे हे सगळं ऑनलाईन निघतं आणि ऑनलाईन ऑपरेशन आज भारतातली जवळपास 30 ते 40% जनता हे ऑनलाईन काम करते आणि भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये 65% युथ आहे म्हणजे यंग जनरेशन आहे हे सगळं यंग जनरेशन ऑनलाईनच काम करतं आज साधं रेल्वे तिकीट असते बसचं तिकीट असते विमान तिकीट असते हे सर्व लोक ऑनलाईनच काम करतात त्यामुळे असं काही चुकीचं आज ऍक्च्युअली हा मेसेज चुकीचा आहे मला सांगा पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये काय काय विकास काम आपल्या डपळापूर गावामध्ये झाले साहेब ह्या डपळापूर मध्ये मेन प्रश्न होता तो पाण्याचा तो खूप मोठा प्रश्न पाण्यात सॉल्व झालेला आहे कारण 12 महिने पाणी आहे आज आमच्या जे आमचे डपळापूरचे सराउंडिंग जे तळे आहेत ते तळी कायम भरलेले आहेत तळे त्यामुळं जिकडे बघितलं तिकडे शेतकऱ्यांचा पिकं चांगले आहेत आज आम्ही जर ऊस खायचं म्हटलं तर आम्ही ऊस उडकत जायचो ऊस खाण्यासाठी तर आज तुम्ही कुठेही जावा आज ऊसाचं क्षेत्र वाढले बागा क्षेत्र वाढले द्राक्ष बाग वाढलेले आहेत केळीचं क्षेत्र वाढलेलं आहे हे सगळं सर पाण्यामुळे झालेलं आहे बरोबर आता 12 महिने तुमच्याकडे पाणी ह्याचं श्रेय नेमकं कोणाला जाते का साहेब 1985 साली तुमची योजना मंजूर झाली बरोबर त्याची सुरुवात भाजप आणि शिवसेना युती शासनाने सुरुवात केली कारण मागची आम्ही 15-20-30 वर्ष बघितलं आम्ही प्रत्येक वेळा नारळ फळ जायचो आंकले गावात तिथनं लोक यायचे पुढे पासा पोकल्यान माग पासा पोकल्यान 50-10-15 डॅम्पर असायचे त्यांचे आणि म्हैशाचं पाणी जसे शेवाळ्यात फक्त घोषणा असायची हे कधी इलेक्शन अगोदर महिनाभर परत काय हे सगळे त्यांचे सगळे साहित्य घेऊन परत जायचे लोक त्याला पाणी आलं का नाही आलं 2016 पूर्वी ज्याला मोदी सरकार आलं त्यावेळेला पूर्ण देशात सर्वे केला तिने आणि 3 योजना टप्पे केल्यामुळं आपली योजना 2 टप्प्यात तिने घेतली दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि त्यामुळे तिने फर्स्ट प्रायोरिटी म्हणून आज आपल्या महेशा योजनेला त्यांनी सुरुवात केली आणि त्याचं श्रेय सर 100% मोदी आणि देवेंद्र फडणवीस या सरकारला जातं दुसरं काही नाही सर तुमच्या मनातला उमेदवार काय कोण अपेक्षित आहे भाजप गोपीचंद पडळकर कारण हा ऍक्च्युअली खरखर विकास पत्र आहे अवघा मला सांगा राहुल गांधी वायनाडला जाऊन का उभारतो तो काय दिल्लीत उभारत नाही किंवा युपीला उभारत नाही अहो जसा मोबाईल आला तसं लोकांमध्ये जागृती निर्माण झाली ना बरोबर ह्याच्या अगोदर काँग्रेसने काय केलं आम्हाला काय मिळत आहे लोकांना जनतेला माहितच नाही ना त्यामुळे तर असं नाही जो विकास पत्र आहे जो खरोखर जसं विकास करेल अगदी म्हणजे पूर्ण गावात विकास करेल त्या तो माणूस 100% लोक निवडून देतील आणि हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं सर दुसरं काही नाही तुम्ही म्हणताय विकास पत्र काय करतील आल्यानंतर पुढे मला सांगा अजून ते अजून उमेदवार पण इच्छित नाही तरी पण त्यांनी प्रत्येक गावाला निधी दिला की नाही आज डपळापूरला 50 लाख निधी दिला सर मग याच्यावर कोणी दिलं का सांगा ना मला म्हणजे सारख्या ठिकाणी एमआयडीसी आहे आपला फायदा झाला आणि आम्हाला कॅनल
वर्ष पाणी म्हणताय तुम्ही, तर आम्हाला 2018 पासूनच कंटिन्यू पाणी मिळायला लागलं. पाणी मिळतंय आम्हाला, कॅनल खोदलं ठीक आहे पण पाणी मिळालं नाही, आणि 2018 पासून आम्हाला पाणी कंटिन्यू मिळतं. बर बर, म्हणजे एमआयडीसीमुळे इथल्या तरुणांना रोजगार मिळणार असं वाटतं का फक्त उद्घाटन करून गेले असं? 100% मिळणार. काय सांगाल तुम्ही, डपळापूर गावातले विकास काम काय झालं? काय एवढं मनासुस्त झालेलं नाही. बर, कोण पाहिजे आमदार तुम्हाला इथं? भाजपचं कोण उमेदवार देईल त्याला, म्हणजे गोपीचंद असू दे कोणी असू दे. बरं, आता भाजपमध्ये रस्सीखेच चालू आहे, काय सांगाल ह्या सगळ्या वातावरण जे तापलंय तिकिटावरून? तिकीट हे गोपीचंदला मिळणार. मिळणार बरं, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि आम्ही त्यांना 100% निवडणार. बरं दादा, तुम्ही काय सांगाल, काहीतरी सांगत होतात मग? एकचंद गोपीचंद, बरं तुम्ही म्हणताय आता गावचा विकास करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तुम्ही म्हणताय आपला भूमिपुत्र पाहिजे, त्याने काय केलं? खाडे कुठला होता वेळचा, इथं आला आणि काय केलं? आला निवडून ना, त्यांचं काय विकास काम नाही. आता आम्हाला दिलं, आम्हाला पन्नास लिहिलं, हे घेणे दिले भेटला करा, पण देत नाही हो, कुठे भाजप पाहिजे नाही हो, कोण चिरत गोपीचंद एकच, दुसरं काय ना सोडा. कसं माझ्या ते म्हणते ते रवी केला होता काल आज भरला म्हणून, त्यांचं काय नाही विषय सोडा, चंद गोपीचंद एकच. भरपूर लोक इच्छुक आहेत, गोपीचंद एकच आहे, बऱ्याच छोटी नाही तो काम करते. तुम्ही जर गेला कुठे कामाला नाही म्हणताय डायरेक्ट, तुम्ही काय करता? शेती. शेती बर, शेतकऱ्यांच्या दृष्टीने पडळकर साहेब करतील काम? ओनले काम. बर, ती गरीब माणूस आहे, माणूस आहे, तुमचं काम घेऊन जावा, तुमचं काम करणारच करणार. दादा आपलं गाव कुठलं? बर, सध्या राजकारणात जत तालुका फार चर्चेत आहे, 288 मतदारसंघ आणि उमेदवार बघितलं ढिगभर आहेत, कुणाला निवडून देणार, काय वाटतं तुमच्या मनातलं उमेदवार कोण आहेत आणि कोण होणार आमदार? गोपीचंद पडळकर. बर, कारण कसं युवा वर्गाचं प्रेरणास्थान आहे, असं स्थान आहे, आणि जे आमदार नसताना सुद्धा त्यांनी जत तालुक्यामध्ये भरपूर कामं केली, त्यामुळे सर्वसाधारण जेवढी आता पब्लिक आहे ते सगळे गोपीचंदच म्हणतात. बरं, काही मंडळी म्हणतात पडळकर बाहेरचे आहेत, आमची काय अडीअडचण आली तर आम्ही तिकडे जाऊ का, काय सांगाल? मग विठ्ठल हा पंढरपूरचा आहे, बालाजी तिलुपती बालाजी कुठे आहे बाहेरचा आहे, पण काम करण्यावरती आहे सगळ्यांच्या, असं स्थान युवा स्थान गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकरच का, काय असं जतला तुम्हाला दिलंय त्यांनी? थोडक्यात सांगू का, आता सत्ता सगळी भाजपची आहे, आमच्या जत तालुक्यात दगड जर उभा केला तो भाजपमधून तो निवडून येणार, हे तर गोपीचंद पडळकर आहे. बर, पण पाठीमागे आपण बघतोय वरती सत्ता होती काँग्रेसची, इकडे भाजपचे उमेदवार होते, कधी कधी भाजपचे वरती उमेदवार आणि खाली सत्ता भाजपची आणि खाली उमेदवार काँग्रेसचा होता, वातावरण थोडंसं वेगळं होतं, यंदा असं काय होईल का? नाही सांगता येत नाही. कसं आहे जे काय आता राजकारणात बोलता पालत चालू आहे, तर जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत, जे भाजप विचाराचे आहे, शिवसेना विचाराचे आहेत, त्याप्रमाणे आम्हाला भाजपचा नेता फक्त गोपीचंद पडळकर, दुसरं काही आम्हाला दिसत नाही एवढं. बर बर, आता शेती आपल्याकडे खूप मोठी आहे शेतकऱ्यांसाठी, म्हणून आताचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी? असं भरपूर काही योजना केल्या, भरपूर. आता जो शेतकरी सुखावला तो भाजप जे सत्ता आहे त्या सगळ्याच्यातनं पीक पाणी म्हणा, नरेंद्र मोदीने आता जे दिलेले आहेत काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, त्या सगळ्या भाजपकडनं आलेल्या आहेत. काय केलं महिलांसाठी? महिलांसाठी भरपूर काही रोजगार उपलब्ध करून दिले, आता ते काय 1500 रुपये काय लाडकी बहीण योजना वगैरे आहे, शेतीपूरक जे काय आहेत ते सगळे केलेत, महिलांसाठी प्रवास सुखाला केलाय, मोफत केलेलं आहे, ते सगळं हे सत्तेमधनं झालेलं आहे. आताची जी सत्ता आहे ते भाजपची आहे, भाजपच्या सत्तेमध्येच पुढचे चांगले दिवस येणार आहे. जत तालुक्याचा ह्या चालू 5 वर्षात सुद्धा विक्रमदादा सावंतनं जो विकास केलाय, ह्याच्यानंतर विकास जो होणार आहे ते विक्रम सावंतच्या माध्यमातूनच होणार आहे. जतला भरपूर जर भरपूर जण येणारे उमेदवार आहेत, काय हितलाय तर काय बाहेरला आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे 2004 साली बाहेरला उमेदवार आणला, जत तालुक्याच्या जनतेने त्यांना स्वीकारला. पश्चिम महाराष्ट्रात ज्या वेळेला भाजपचं कुठं काही सुद्धा नसताना जत तालुक्यातल्या दुष्काळी जनतेने प्यायला पाणी नसताना सुद्धा डोळ्यातील आश्रू आश्रून कमळ फुलवलं, आणि तो 5 वर्ष जो उमेदवार ह्या जतच्या जनतेच्या जेव्हा निवडून आला आणि त्याने परत इथलं आरक्षण उठल्यानंतर तो मिर्झाला गेला उमेदवार, आणि त्याच्यानंतर परत बाहेरला उमेदवार समाजाचा म्हणजे धनगर समाजाचा उमेदवार म्हणून प्रकाश अंडग्याला आणलं आणि 21 दिवसात जनतेने जतच्या त्यांना आमदार करून पाठवलं, त्याने शनिवार रविवार करला आणि जनतेची दिशाभूल केली. त्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आत्ता जे जत तालुका सांगली जिल्ह्यातलाच आहे ना, मग जत तालुक्या सांगली जिल्ह्यातला असताना
ज्या वेळेला जतल्या जतमधल्या सर्व पक्षीय नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ आली कलेक्टर ऑफिसवर की आमचा तालुका दुष्काळामध्ये जाहीर करा म्हणून, ज्या आत्ताचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते जतचे जतमधनच निवडून गेलेले पहिला उमेदवार आहे, आमदार बरोबर आहे का चुकीचा? त्या आमदारांनी जर जत तालुका दुष्काळ हा त्यांना माहीत असताना जर त्यांनी दुष्काळ तालुका जत दुष्काळामध्ये न घातला त्यावर ते विचार करण्याची वेळ आहे. आता भाजपच्या माध्यमातून भरपूर उमेदवार येतात पण त्या ज्या पहिल्या लोकांनी जे विकास केला नाही, आता जे येणार आहे ते आम्ही विकास करतो हे करतोय. अहो बारकाईने तुम्ही विचार करा, जर लहान मूल जर जवळ गेलं विक्रम सावंतच्या तरी त्यांना नावाने ओळखते ते, तुमचा विकासाचा काय मुद्दा आहे ते सर्वांना विचारते ते, आणि जे गोष्टी आहेत ते विकासाच्या पूर्ण झालेल्या आहेत ते विक्रम सावंतच्या माध्यमातून झालेले आहेत हे आम्ही पूर्णपणे ठामपणे. बरोबर आहे, म्हणजे सुरेशभाऊ खाडे इथूनच आमदार होऊन पुढे गेलेला माणूस आहे, जच दुष्काळाचं सावट आहे त्यांना माहीत असून सुद्धा यादीमध्ये यावर्षी नाव नव्हतं असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो त्यांना विचारा, त्यांना पालकमंत्री आहे ते, त्यांनी जतचा दुष्काळ त्यांना माहिती आहे का नाही त्यांना विचारा, त्यांनी का गाठला नाही ते जनतेला सांगाव त्यांनी समोर येऊन. म्हणजे जनता ही भोळी बाबडी जनता आहे जतचे, कोण बियचं जतच्या जनतेवर राज्य करायचं काय बी करायचं हे जर चाललं तर ही जनता स्वीकारणार नाही. बरं, जसं एक्झॅक्ट राजकारण नेमकं आहे का ना, म्हणजे प्रत्येक वेळ नवीन कोणतरी आलं तरी निवडून देतातच, जुना असला तरी निवडून देतात, काय नेमकं जनतेच्या मनात असतंय तर काय? ह्या चालू पंचवार्षिकला हे विक्रम सावंतच आमदार राहणार आहे ते, पहिले बी होते ना आताही पंचवार्षिक हे विक्रम सावंतच आमदार राहते. बरं बरं, हे आमचे विक्रमांच्या आता पाच वर्षाच्या कार्यकालामधले विकास कामं काय काय झालं? भरपूर कामं झाली, म्हैसाळ योजनेतून पाण्याचा पाठपुरावा त्यांनी कायमस्वरूपी केला, शिक्षणाच्या मुलांना जे शाळेच्या खोल्या आहेत त्या बांधकामासाठी त्यांनी मदत केली, ग्रामपंचायत मधल्या माध्यमातून केले, पोलीस स्टेशन असू द्या त्या माध्यमातून केले. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की जत तालुक्यात जे ह्याच्या अगोदर जे चाललेले धंदे होते ते धंदे पूर्णपणे विक्रमदादा सावंत आमदार झाल्यापासून बंद झाले, आणि विक्रमदादाचं विकासावर पहिलं त्यांचं विकासावर सगळ्यात जास्त बरोबर महत्व आहे. बरोबर, आणि नंतर मोरू काय असेल ते जतच्या पूर्व भागात तुम्ही जावा, तुरची भुवनेश्वर मधनं पाणी विक्रमदादानं आणले का नाही सांगू द्या, आता कोण बी येते आणि म्हणतंय आम्ही असं करतो तसं करतो. मग करणारे लोक ह्याच्या अगोदर पाच वर्ष जनतेला काय तुम्ही झोपा आणि इलेक्शन आल्यावर तुम्हाला जाग करतो तुम्हाला काय पाहिजे ते देतो म्हणाले तर ते होऊ शकेल का? तुम्ही सांगा की जरा. बरोबर आहे, खरा जसं तारगड नेता नेता म्हणत या सगळ्या नेता विलासराव जगतापकडे तुमचा कल आहे? बरं, विलासराव जगताप सुद्धा आता बंड करण्याच्या तयारीत आहेत असं एक चर्चा आहे, बंड करण्यासाठी पाठिंबा त्यांना त्या पाठिंबा देणार. बरं, भाजपमध्ये मग दुपारी निर्माण होणार नाही का? भाजप झाली चालते जगताप साहेब मग यामुळे कुठेतरी पक्षाचं उमेदवारी हे होणार नाही का, हरणार नाही का? नाही नाही हरणार नाही. बरं, जिलासराव जगताप साहेबांची ताकद पक्षामध्ये जरी उभा राहिले तरी येणार सध्या येणार ते 100% येणार. का असं वाटतं एवढ्या खात्रीने का बोलू शकताय तुम्ही? किती असा नेता गंभीर कडक नेता आमदार पाच वर्ष आमदार होते किती भरपूर कामं केली त्यांच्यासाठी काम आता कुठे झाले आता? मग थेट स्वतः रिंगणात काय उतरत नाही विलासराव जगताप? विलासराव जगताप आता सध्या उतरत नाही, तब्येतीची बरोबर नसते उतरत नाही. दादा कोण होईल जतचा आमदार? सध्या भूमिपुत्र जो मुद्दा काढलाय जगताप साहेबांनी त्याच्यावर जनतेचं एक मत आहे की सुरेश भाऊ खाडे ज्या वेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांना त्यांनी बोलून घेऊन येतो मुंबईतून आमदार केलं त्यावेळेस ते भूमिपुत्र होते का? बरं, आता पडळकरच्या रूपाने एक चांगला नेता मिळत आहे, चांगलं काम होत आहे, आमदार नसताना त्यांनी 400-500 कोटी रुपयाचा निधी जत तालुक्याला दिलेला आहे. मग मला काय म्हणायचं आहे त्यांनी करते ते म्हणजे कसं आमचंही ते कार्ट दुसऱ्याचंही ते कार्ट आणि आमचंही ते बाबा पोरग असं त्यांची भूमिका आहे. ते भूमिका कधीही जनता मान्य करणार नाही. कसं झालंय त्यांना माझ्याशिवाय या तालुक्याचं राजकारण चालू नये अशी त्यांची भूमिका आहे. ते तालुक्यातील जनता खपवून घेतली जाणार नाही, खपवून घेणार नाही आणि जो काम करणारा नेता आहे तो नक्कीच निवडून येईल. गोपीचंद पडळकर हे विजय होतील हा आमचा विश्वास आहे. त्याने जर बंड करून अपक्ष उमेदवार जाहीर केला नाही चांगली गोष्ट आहे, त्यांनी ताकद दाखवून द्यावी आपली, जनता बघेल जनता दाखवेल कुणाची काय काय ताकद आहे. डपळापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर विक्रम सावंत यांच्या माध्यमातून एकही रुपये निधी मिळाला नाही डपळापूरला. गोपीचंद पडळकर ज्यावेळेस जत तालुक्यात आले डपळापूरच्या आता आपण ज्या रस्त्यावर उभारलो या रस्त्यासाठी त्यांचा 50 लाख रुपयाचा निधी आलाय डपळापूरसाठी. त्यांनी विक्रम सावंत यांनी तुम्हाला सांगतो सावत्र पोराची भूमिका
दाखवलंय इथं. त्यामुळं जत पूर्व भागातून गोपीजन पडळकर पश्चिम भागातून गोपीजन पडळकर साहेबांना मोठ्या प्रमाणात मतादगी मिळणार 100%.